घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवासस्थानासमोरची कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणी एमसीएननं वृत्त प्रसारित केलं होतं. संपूर्ण मराठवाड्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात घाटी रुग्णालयातील डॉक्टरांवर आहे. तथापि डॉक्टरांच्या निवासस्थानासमोरील कचराच नियमित उचलला जात नसल्यानं डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य कसे धोक्यात आलं आहे याचा वृत्तांत काल एमसीएननं प्रसारित केला होता. त्याची दखल घेत आज घाटी प्रशासनानं पावले उचलली. घाटीचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी, बांधकाम खात्याचे उप अभियंता कदीर अहमद आणि इतर अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. कचऱ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं घाटी परिसरात वॉर्ड नंबर 10 मागील जागा निश्चित करण्यात आली आहे. येथे कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच घाटीतील विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील पाणी टंचाईचा आढावा समितीनं घेतलाय. यावेळी शाखा अभियंता सय्यद किफायत उल्ला, अभ्यागत समितीचे सदस्य कानकाटे आणि इतरांची उपस्थिती होती.